लास्ट दिवस है मित्रांनो, माझ्याकडून आणि आपल्या मराठी टेक्नोपार कडून तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आय होप दॅट्स ऑल फाईन. तर मित्रांनो, 2020 हे आपल्या सगळ्यांसाठी खूप डिफिकल्ट होतं, खूप त्रासदायक होतं. तर आपण सगळेजण प्रार्थना करू की असं इयर परत नंतर कधीच येऊ नये. तर मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. चला तर व्हिडिओ स्टार्ट करू. पण या पूर्ण व्हिडिओमध्ये असा एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, त्याचा तुम्ही फक्त एक जस्ट आवाज ऐका. काय वाटतं तुम्हाला, कुणाचा आवाज आहे हा, छोट्या बाळाचा? तर यासाठी व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. चला तर व्हिडिओ स्टार्ट करू. फॅक्ट नंबर 5 हा खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. सन, सूर्य जो आहे तो खूप गरम आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण जर मी तुम्हाला विचारलं की लाईटनिंग स्ट्राईक म्हणजे वीज आणि सूर्य या दोघांमध्ये सगळ्यात जास्त गरम कोण आहे, तर तुमचा आन्सर असेल सूर्य. पण आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जी लाईटनिंग स्ट्राईक असते ना, तिचा जो टेम्परेचर असतो ना, तो सूर्यापेक्षा 3 पट जास्त गरम असतो. दॅट्स रिअली अमेझिंग. फॅक्ट नंबर 4 मित्रांनो, तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स खाल्ले असतील, हो ना? आणि त्यामधील जास्त तर व्हेजिटेबल्स नॅचरलीच उगवली जातात आणि मोस्टली व्हेजिटेबल्स नेचरचे गिफ्ट आहेत. बट तुम्ही आता हे ऐका, जो ब्रोकली असतो ना, त्याला माणसाने बनवले आहे कॉलीफ्लावरमध्ये DNA चेंजेस करून, आणि याचे पूर्ण सेट लॅबमध्ये बनवले गेले होते. आणि याची ही खासियत आहे की ब्रोकोली कसली पण असो आणि किती पण पाणी असो ती उगवू शकते. काय बोलते, मान्सून व्हेजिटेबल्स बनवतात का? फॅक्ट नंबर 3 मला सांगा, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधी शेमेलियनला कलर चेंज करताना बघितला आहे का? तुम्ही ऐकलं तर खूप असेल, पण क्वचितच एखाद्याने कुणी बघितलं असेल, हो ना? तर यामुळेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे की गिरगिट रंग कसे बदलतो. तर कसं वाटलं तुम्हाला हे बघून? आणि शेमेलियन तेव्हाच रंग बदलू शकतात जेव्हा ते त्याला बघू शकतील किंवा स्पर्श करू शकतील. फॅक्ट नंबर 2 तर हा आहे तो फॅक्ट जो तुम्ही स्टार्टिंगला आवाज ऐकला होता ना, तो तर एक जनावर असतो बेवर नावाचा, जो उंदरापेक्षा मोठा असतो पण वाटतो उंदरासारखा. त्याला जे पिल्ले जन्मतात ना आणि त्यांचा जो आवाज असतो ना, ते सेम टू सेम एखाद्या माणसाच्या छोट्या बाळासारखा आवाज काढतात. खरं वाटत नाही ना? अजून एकदा ऐका. अमेझिंग ना? आणि त्यांची जी शिपूट असते ना, ती सुद्धा खूप युनिक असते. हे बघा, अमेझिंग यार, व्हेरी अमेझिंग. फॅक्ट नंबर 1 जेव्हा आपण या बर्ड्सला थोडं लांबून बघतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की या बर्ड्सला 8 पाय आहेत. हा ना, खरंच की असं कसं? पण हे तुम्हाला खरं वाटत आहे का खोटं? तर मी तुम्हाला सांगतो की हे खोटं आहे. आणि हे यांच्या पिल्ल्यांचे पाय असतात, ज्याचं नाव आहे जकाना. आणि या बर्ड्सची एक खास गोष्ट ही असते की या बर्ड्सचे जे फादर्स असतात ना, ते जर कधी खतरा जाणवला ना, तर आपल्या पिल्ल्यांना वाचवण्यासाठी असं स्वतःच्या पंखाच्या आतमध्ये लपवून ठेवतात, ज्यामुळे कोणीही यांना लांबून बघितलं ना, तर असं वाटतं की या पक्ष्याला 8 पाय तर नाहीत ना. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला जास्त फॅक्ट कोणता इंटरेस्टिंग वाटला. आणि मराठी टेक्नोमारला सबस्क्राईब नाही केलं तर जीवनात काय केलं म्हणून फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यांना सुद्धा असे इंटरेस्टिंग फॅक्ट शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा असे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि काळजी घ्या तुमची, तुमच्या फॅमिलीची. चला तर बाय.